एक गोष्ट अशी आहे की राजसाहेबांनी एकही सीट न घेता लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा आमचं कर्तव्य आहे की अमितजींना पाठिंबा देणं. तिथं विद्यमान आमचे आमदार आहे, ते विद्यमान आमदारांशी बोलणं चालू आहे आणि त्यांना योग्य ते त्यांचा मान राखला जाईल. आणि या ठिकाणी तोडगा हे मुख्यमंत्री महोदय काढणार आहेत आणि त्याच्यामुळे अमितजींना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे, राजसाहेबांना पाठिंबा देणं हे आमचं सुद्धा काम आहे आणि त्या दृष्टीने वाटाघाटी चालू आहेत, बोलणं चालू आहे. मी स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपण अजिबात काळजी करू नका. एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल अशी म्हण आहे, त्याप्रमाणे शेवट गोड होईल याची मी तुम्हाला खात्री आहे. यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि त्यांचं जे टेन्युअर आहे आता 5 वर्षाचं केलेलं आहे, पूर्वीच केलं आहे. त्याच्यामुळे 5 वर्ष ते राज्यमंत्रीच राहणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना MLC करायचं आणि काय करायचं हे सगळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील. पण ते आमचे एक प्रमुख आमदार आहेत की ज्यांनी अतिशय कठोर असा लढा देऊन तो मतदारसंघ टिकवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या उत्कृष्ट आमदारांपैकी एक हे सदा सरवणकर आहेत, जे 5 वेळा आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो मान राखला गेलाच पाहिजे हा आमच्या सगळ्यांचाच आग्रह आहे. आणि त्याच्याचबरोबर त्यांच्या हातून सिद्धिविनायकाची जी सेवा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट 500 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले सिद्धिविनायकसाठी. ते एक सिद्धिविनायकचे भक्त आहेत, त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य म्हणून दे आणि त्यांचे ह्याच्यापेक्षा वर ते जाऊन दे अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि ते करण्यासाठी जे जे करायला लागेल आमचं शासन करेल. मुंबईमधला जागा जर आतापर्यंत मिळाली नसेल तर अजून जागेचं वाटप आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांना जागा मिळेल. किंवा MLC आमचे अजून 4 नेमायचे आहेत, त्याच्यामध्ये त्यांना जागा मिळतील. रामदास आठवलेंचा मान हा पूर्णपणे राखण्याची जबाबदारी ही महायुतीची आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.